मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जड ठरू शकतं याचा आढावा देखील आपण आज घेणार आहोत. तसंच आज IPL मध्ये दिल्लीचा संघ हैदराबादशी भिडणार आहे यांच्यासह इतर काही बातम्याही आपण पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 20 एप्रिल, वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे धनगर आरक्षणाची. अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजानं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेला नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव सुहास नाईक यांनी आव्हान दिलंय. यावर निर्णय देत धनगर समाजाची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली होती. त्यानंतर धनगर समाजानं या निर्णयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण त्यानंतर पुन्हा सुहास नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं होतं. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनगर समाजानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. यामध्ये धनगर आणि धनगड हा शब्द सारखा आहे, त्यामुळे धनगर समाजाला ST प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. पण शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाला मोठा धक्का बसलाय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची. यामध्ये आपण आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातल्या राजकीय लढतीचा आढावा घेणार आहोत. इथली राजकीय परिस्थिती कशी आहे, तसंच इथं कोणाचं पारडं जड ठरू शकतं याचं विश्लेषण केलंय आमचे दैनिक सकाळचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी शिवप्रसाद देसाई यांनी. चला ऐकूयात. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ असं लांबलचक पसरलेला आहे, म्हणजे एक दोडामार्क हे गोव्याकडचं टोक आहे आणि तिथून थेट चिपळूणपर्यंत आहे. आणि इथे इथली जी यावेळीची लढाई आहे ती तशी हाय व्होल्टेज असणार आहे, कारण भाजपने आजच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे आणि विनायक राऊत हे शिवसेनेचे कॅन्डिडेट आधीच ठरलेले होते, त्यांनी प्रचार पण सुरू केलाय. आणि ओव्हरऑल हे सगळं जे आहे ते म्हणजे राणे विरुद्ध शिवसेना किंवा राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना ही जी लढाई आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ऍक्च्युअल महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये तिकिटासाठी बराच संघर्ष होता आणि आता राणेंनी उमेदवारी घेतली आहे किंवा राणेंना उमेदवारी मिळाली आहे, तर त्यावेळी शिंदे शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, विशेष करून उदय सामंत आणि किरण सामंत यांची भूमिका किती पूर्ण ताकदीने ते पाठबळ देणार आहेत का, त्याच्यावर सुद्धा महायुतीचं बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. आणि शिवसेनेकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जरी त्यांचं गठबंधन असलं तरी त्यांचं फार इकडे ताकद नाही आहे, म्हणजे जी जास्त ताकद आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेचीच आहे आणि ती त्याच पद्धतीने त्यांची प्रचार यंत्रणा सुरू आहे. काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट जो आहे त्याचे पदाधिकारी सोबत दिसत आहेत, पण मूळ जी यंत्रणा लागते ती शिवसेनेचीच लागते, ठाकरे शिवसेनेची लागते. पण आता आज लढाई स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराची रंगत ही आता पुढच्या आता प्रचार संपेपर्यंत वाढत जाणार आहे. पण भाजपला हे चॅलेंजिंग आहे, म्हणजे ही लढत आहे ती खूप चॅलेंजिंग आहे त्यांना, म्हणजे खूप मोठ्या नेत्याला त्यांनी उतरवलंय जे की केंद्रीय मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना ही लढाई जिंकावी लागणार आहे. आणि दुसरीकडे शिवसेना जी आहे ठाकरेंची त्यांची थेट लढाई राणेंसोबत आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ती IPL ची. आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालच्या दिल्ली संघापुढं बलाढ्य हैदराबादचं आव्हान असणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोणता घटक महत्वाचा ठरू शकेल याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय ते आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी. ऐकूयात. IPL च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे आणि हंगामातला हा दिल्लीचा अरुण जेटली स्टेडियमवरचा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळं घरच्या चाहत्यांसमोर दिल्ली हंगामात पहिल्यांदाच खेळत असल्यामुळं नक्कीच त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्याचबरोबर आकडे देखील हैदराबाद विरुद्धचे त्यांच्या बाजूने साथ देतात असं दिसतंय. हेड टू हेड बघितलं तर आपण
दिल्ली 11 वेळा जिंकले तर हैदराबाद 12 वेळा जिंकले. पण गेल्या काही वर्षात दिल्ली कॅपिटल्सनं हैदराबाद विरुद्ध चांगली कामगिरी केलेली दिसते. गेल्या 6 सामन्यापैकी 5 सामने दिल्लीनं जिंकलेत, त्यामुळे नक्कीच या सामन्यात दिल्लीचं पारडं जड असण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या डेव्हिड वॉर्नर खेळणार का नाही याबाबत थोडीशी शंका आहे. पण हैदराबाद विरुद्ध तो मैदानावर उतरला तर एक रायव्हलरी क्रिएट होईल, कारण की हैदराबाद आणि डेव्हिड वॉर्नरचं तसंही काही पटत नाही हे आपल्याला इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं. त्यामुळं उद्या जर डेव्हिड वॉर्नर मैदानावर उतरला तर ती एक वेगळ्याच पद्धतीची लढत दिसेल. याचबरोबर ऋषभ पंत हा ऑस्ट्रेलियन प्लेयर्स विरुद्ध चांगली कामगिरी करतो आणि सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन ऑस्ट्रेलियन आहे, त्यांचा सलामीवीर ऑस्ट्रेलियन आहे, त्यामुळं ही लढत एक चांगली इंटरेस्टिंग लढत होण्याची नक्कीच शक्यता आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईच्या रेल्वे सेवेची. सीएसएमटीच्या फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेनं शनिवार रविवार असे 2 दिवस रात्रकालीन विशेष वाहतूक आणि पावर ब्लॉक घेतलाय, त्यामुळे रविवारी मध्य रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक घेता येणार नाहीये. पण पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव अप डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार रविवारी बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा या रद्द राहणार आहेत. तसंच अंधेरी आणि बोरीवलीच्या काही लोकल्स हार्बर मार्गावरनं गोरेगाव पर्यंत धावणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक 1, 2 आणि 3 तसंच 4 वरनं कोणतीही ट्रेन धावणार नाहीये. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मतदानासंबंधीची. देशातल्या 21 राज्यातल्या 102 मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलंय. यामध्ये तब्बल 60% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या 2 राज्यातल्या हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळल्या तर देशात सर्वत्र शांततेत ही प्रक्रिया पार पडलेली आहे. या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल यांच्यासह काँग्रेसचे नेते गौरव गोगोई, कार्ती चिदंबरम, द्रमुकच्या नेत्या के कनिमोळी, ए राजा यांचं भवितव्य मतपेटीत आता बंद झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये 55.29% इतकं मतदान झालेलं आहे. तर सगळ्यात कमी म्हणजे 47.49% मतदान हे बिहार राज्यात झालेलं आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात मुंबई विद्यापीठाची. फेसबुकवर काही दिवसांपूर्वी गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात करण्यात आली होती. पुण्यातल्या एका व्यक्तीनं ती जाहिरात पाहून काही रक्कम दिल्यानंतर त्याच्या व्हॉट्सअपवर एक कथित बनावट गुणपत्रिका सुद्धा मिळाली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत माहिती मिळताच मुंबई विद्यापीठानं त्याची गंभीर दखल घेतली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, ही गुणपत्रिका बनावट असून फोटोशिवाय किंवा इतर साधनांचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. अशा बनावट गुणपत्रिका आणि पदवी देणाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली. यामध्ये आपण या वीकेंडला पाहता येतील असे OTT वर रिलीज झालेले चित्रपट किंवा वेबसिरीज याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही या वीकेंडला Silence 2 ही अभिनेते मनोज बाजपेयी स्टारर वेबसिरीज Z5 वर पाहू शकता. तसंच यामी गौतमचा Article 370 तसंच Rebel Moon Part 2 द स्कार गिव्हर हे 2 चित्रपट सुद्धा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेले आहेत. यासोबतच जिओ सिनेमावर रिलीज झालेली वेबसिरीज Chief Detective 1958 हा सुद्धा या वीकेंडसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.